हॅलो अँड वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ सिव्हिल टेक. चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की देर आर थ्री फॉर्म्युलेज. कोणते कोणते आठवा? कोणते? सगळ्यात पहिल्यांदा व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, दुसरा एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, तिसरा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस, आणि ॲव्हरेज वेलॉसिटीचं काय बघितलं होतं आपण? फॉर्म्युला यू प्लस व्ही बाय टू. हे फॉर्म्युले आपण बघितले होते, रट्टा मारले होते, डेरिवेशन केले होते, सगळं झालं होतं. आज आपण काय करणार, या फॉर्म्युल्याच्या रिलेटेड आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे? पेन, पेन्सिल, वही आणि डोकं सोबत ठेवा, कॅल्क्युलेटरची गरज नाही. ठीक आहे? क्रॉस व्हेरीफाय करायला करू शकता, पण कॅल्क्युलेटरची गरज आपल्याला एम पी एस सीमध्ये नसते, त्याच्यामुळे शक्यतो वापरत जाऊ नका. ठीक आहे? चलो, लेट अस स्टार्ट विथ द प्रॉब्लेम. हाँ, चलो स्टार्ट करना है. चलो स्टार्ट करते हैं. अ कार इज स्टार्टिंग फ्रॉम अ रेस्ट. प्रॉब्लेम सांगतो आहे. हे प्रॉब्लेम ऑब्विसली कशाचे असणार आहे? टाइप वन, टाइप नंबर वन. कोणता टाइप आहे हा? युनिफॉर्म ॲक्सलरेशनचा, युनिफॉर्म ॲक्सलरेशनचा. ठीक आहे? आता टाइप नंबर वन युनिफॉर्म ॲक्सलरेशनमध्ये आपण पहिलं प्रॉब्लेम पाहतोय. अ कार स्टार्टिंग फ्रॉम अ रेस्ट इज ॲक्सलरेटेड ॲट द रेट ऑफ 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सगळ्यात पहिल्यांनी यांनी सांगितलंय कार स्टार्टिंग फ्रॉम अ रेस्ट. कार जर रेस्टनी स्टार्ट झाली तर मला काय कळालं याच्यावरनं की यू इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू 0. पुढे ऍक्सिलरेटेड ॲट द रेट ऑफ 0.4 मीटर पर सेकंड. ऍक्सिलरेटेड ॲट द रेट ऑफ 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे? नंतर मला कळालं की डिस्टन्स कवर्ड बाय द कार हे कॅल्क्युलेट करायला सांगितलं. व्हॉट इज द डिस्टन्स कवर्ड बाय द कार इन 20 सेकंड? इन 20 सेकंड सांगा. आपल्याला एस साठी फॉर्म्युला काय माहिती आहे? मला माहिती आहे एस इज कॅल्क्युलेटेड बाय यू टी प्लस हाफ प्लस ए टी स्क्वेअर. यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर हा एसचा फॉर्म्युला आहे, एवढं मला माहिती आहे. मग काय करणार? टाकणार सरळ सरळ व्हॅल्यू. यू ची व्हॅल्यू काय आहे? 0 प्लस 1/2 इंटू ए किती आहे? ए 0.4 इंटू टाइम किती आहे? 20 चा स्क्वेअर. आता हे 20 चा स्क्वेअर झाला. ही टर्म कॅन्सल, ह्याला मी इथे 0.2 करतो. 0.2 इंटू 400 ना, 20 20 400. तर आता मग 400 × 0.2 किती झालं? 80 होतं का? बघा बरं. यस, 80 मीटर. एस इज इक्वल टू 80 मीटर. हे तुम्हाला एक्झाममध्ये आलं तर तुम्हाला वाटतं ना की हे 50 सेकंदाच्या आत होईल. मला लिहून सुद्धा 50 सेकंद झाले नसतील. मग मी तुम्हाला तेच सांगितलं, मेकॅनिक्सचे प्रॉब्लेम जे आहेत ना ते 50 सेकंदाच्या आत सॉल्व्ह होतात. फक्त तेवढी आपल्याला स्कोप पाहिजे अभ्यासाचा. बघा, तुम्हाला जर हा एक्झाममध्ये फॉर्म्युला लक्षात राहिला झटक्यात तर तुमचं 10 ते 15 सेकंदात उत्तर येईल. ठीक आहे? स्क्रीनशॉट मारून घ्या, दुसरा प्रॉब्लेम घेऊ आपण. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम, अ स्कूटर स्टार्ट्स फ्रॉम अ रेस्ट. काय सांगितलं मी? अ स्कूटर स्टार्ट फ्रॉम अ रेस्ट. काय राव, याची काय शाई संपली का काय, काही कळत नाही. जाऊ दे, दुसरा घेतो. अ स्कूटर स्टार्ट फ्रॉम अ रेस्ट. यू इज इक्वल टू 0. बरोबर ना? अ स्कूटर स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हणलं तर मग यू इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड घेतलं मी.
पुढे मूव्ज विथ अ कॉन्स्टंट ॲक्सलरेशन. ओके, याच्यावरून मला कळालं हा प्रॉब्लेम आहे युनिफॉर्म ॲक्सलरेशनचा, कारण लिहिलेलं आहे त्याच्यात. स्कूटर स्टार्ट फ्रॉम अ रेस्ट यू इज इक्वल टू 0 meter per second मूव्ज विथ अ कॉन्स्टंट ॲक्सलरेशन ऑफ 1.2 meter per second square. Determine its velocity. It has traveled for 60 meter. बरोबर ना? चल आता मला इथे 1 minute मी तुम्हाला देतो डोकं लावायचं. कोणता फॉर्म्युला यूज कराल? मला इथे माहिती आहे यू माहिती आहे, ए माहिती आहे, एस माहिती आहे. कोणता फॉर्म्युला यूज कराल? आपल्याला सगळ्यांना एस एस दिलंय की आपल्याला 3 फॉर्म्युल्यापैकी एक कोणता तरी यूज करायचा आहे. आपल्याला सांगा पहिला फॉर्म्युला काय, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. बरोबर ना? टी दिलंय का इथे? नाही दिलं. मग पहिला यूज करता येईल का? नाही. दुसरा फॉर्म्युला काय आपला, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. पुन्हा तेच, टी दिलंय का इथे? नाही. मग दुसरा करता येईल का? मग पहिले दोन येत नसतील तर ऑब्व्हियसली कॉमन सेन्स सांगतो तिसराच असेल. बरोबर ना? तिसरा काय आपला, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यू दिलंय, 2a दिलंय, दिलंय, एस दिलंय, दिलंय. मग याच्यावर आपल्याला काय मिळते, व्ही ची व्हॅल्यू मिळते. बघूयात मग तिसरा फॉर्म्युला यूज करायचे. व्हॉट इज थर्ड फॉर्म्युला? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. चलो व्ही स्क्वेअर तर कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. चला यू किती आहे, 0 प्लस 2 इंटू ए किती आहे, 1.2, आणि एस किती आहे, 60 meter. बराबर, चलो करा 2.4 इंटू 60. बरोबर ना? 2.4 इंटू 60. चला करा आता हे जरा ना, याला 24 करा आणि याला 6 करा. 6 × 24 ह्याचे केले 2, 6 × 12 = 14, 144 हे झालं व्ही स्क्वेअर. बरोबर ना? 144 हे झालं व्ही स्क्वेअर. मग आपण लहानपणी शिकलोय 12 × 12 किती असतं, 144. म्हणजे व्ही काय झालं, 12 meter per second. आता हे परीक्षेवाले ना जरा चालक असतात, तुम्ही इथपर्यंत आलं तर काही नाही त्यांना फरक पडत. ते देतात किलोमीटर पर आवर मध्ये. करू कन्वर्ट, मीटरला किलोमीटर मध्ये करायचे. काय करावं लागेल, मीटरला किलोमीटर मध्ये करायचे. काय करावं लागेल, डिवायडेड बाय 1000. सेकंडला आवर मध्ये करायचे, सेकंडला आवर मध्ये. सेकंडला मिनिट मध्ये मल्टीप्लाइड बाय 60, सेकंडला आवर मध्ये मल्टीप्लाइड बाय 60 × 60. म्हणजे व्ही ला जर मला किलोमीटर पर आवर मध्ये करायचं असेल ना, तर असं असतं 12 / 1000 म्हणजे हे झालं किलोमीटर मध्ये, मल्टीप्लाइड बाय 60 हे झालं मिनिट मध्ये, आणि अजून एकदा 60 झालं ना मग ते झालं आवर मध्ये. मग याचं युनिट काय असणार, किलोमीटर पर आवर. करा हे 1 0 1 0 1 0 1 0 एवढी कटकट झाले हे सगळे. आणि फायनल याचं आन्सर काय येतं बघा, याचं आन्सर काहीतरी येतं 43.2 km/h. हे तुम्हाला एक्झाममध्ये दिलेलं असतं एका ऑप्शनमध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला 50 सेकंदात सॉल्व्ह करायचं. कळलं ना काय म्हणलं, 3 फॉर्म्युल्यापैकी पहिले 2 ॲप्लिकेबल नाही, तिसरा वापरला, तिसऱ्याचा आपल्याला आन्सर मिळालं मीटर पर सेकंडमध्ये, त्याला मी केलं किलोमीटर पर आरमध्ये. ठीक आहे, कुणाला काही अडचण याच्यामध्ये? नाही. स्क्रीनशॉट मारा. चला पुढचं एक्झाम्पल. आता हे पुढचं एक्झाम्पल ना तुम्हाला सॉल्व्ह करायला देतो मी. हा ठीक आहे, बघू आता तुम्हाला सॉल्व्ह करता येते का. अ व्हेइकल स्टार्ट फ्रॉम अ रेस्ट. गिवन काय, a vehicle start from a rest
and moves with a constant acceleration of 2 meter per second square. Determine its velocity. Determine its velocity after traveling 50 meter. बघा अगोदरच्या सारखंच दिलंय तुम्हाला स्वतःला ज्यावेळेस येईल कॉन्फिडन्स त्यावेळेस तुम्ही काहीतरी अचीव केल्याचा तुम्हाला एन्जॉयमेंट येईल. मी इथं सोडून दाखवलं तुम्ही बघितलं याने तुम्हाला ना काही वाटणार नाही, चाललंय चालू द्या बाबा डोक्यात काही जाणार नाही. हे करून बघा तुम्ही स्वतःच्या हाताने, आन्सर बघा काय येतं. मी तुम्हाला 2 मिनिटाचा टाइम देतो. चलो केला, चला आपण एकदा सॉल्व करून बघू. केला ना का कमी टाइम भेटला, खूप टाइम दिला तुम्हाला. हा चला काय आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s हाच फॉर्म्युला ना. हे 0 इथे 2 × 2 × s किती हाय, 50 हाय. किती हाय, किती झालं मग हे, 2 × 4 × 50 किती झालं, 5 × 21 = 200. चला 12 स्क्वेअर किती असतो रे, 144. 13 किती असतो, 13 काहीतरी 176 असतो. 13 × 13 करा बरं, 1 मिनिटं. 13 × 3 = 39 प्लस 0 = 130. 3 × 3 = 169 असतो. 14 किती असतो मला माहिती, 15 काहीतरी 225 असतो ना. 15 × 15 = 15 × 15 = 60 × 15 = 2 × 5 = 2 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 = 5 × 5 =
चौदाचा स्क्वेअर बघा, 14 × 14 14 × 56 प्लस 140 6 × 5 = 9 1 म्हणजे हे कशासाठी केलं हे एवढा धिंगाणा? धिंगाणा याच्यासाठी केला मी की मला याच्यावरनं काय कळालं की 14 आता हे झालं 20² ना, 20² = 200 आपल्याला व्हॅल्यू मिळाली. मग याच्यावरून मला काय कळतं की 14ची व्हॅल्यू काय आहे, 14² काय आहे, 196 ना. मग याची 14 जवळपास व्हॅल्यू आली पाहिजे. कॅल्क्युलेटर तर माझ्याकडे नाही, म्हणजे मी रफली याला पकडतो 14.1 समथिंग, त्याच्या पुढे 2 असेल, 0.2 असेल, 14.3 असेल, एवढ्या ॲक्युरेट कॅल्क्युलेशनची गरज नाही, रफ कॅल्क्युलेशन. तर मला इथून काय कळालं की 14.1 मीटर पर सेकंद हे मला आन्सर मिळालं. कसं मिळालं? याचा स्क्वेअर रूट काढला. स्क्वेअर रूट कसा काढला? 14 स्क्वेअर केला 196, 15 स्क्वेअर केला 225, तर 196 जवळपास आहे, म्हणजे मी 14.1 थोडंफार घेतलं असं. तर मला कळालं व्ही आपल्याला मिळालं 14.1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला मग आता व्हीचं किलोमीटर पर सेकंड मध्ये करता येईल तुम्हाला, किलोमीटर पर आवर मध्ये कसं करणार? V = 14.1 / 1000 × 60 × 60. हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. चला करायचं, 36 × 14 × 14 × 36 बघा हे कॅल्क्युलेशन किती येतं. उलट करून बघू आपण, जरा फास्ट होईल. 14 × 36 करू, 14 × 14 = 36 14 × 14 = 28 14 × 3 = 42 14 × 5 = 56 14 × 5 = 70
14 24 2 6 7 2 8 0 चार त्रिकम 12 चांगले 1 3 1 3 4 चार 8 2 10 चांगले 504 हे 504 व्हॅल्यू मला मिळाली. ठीक आहे, 504 डिवाइडेड बाय 10 म्हणजे 50.4 किलोमीटर पर आवर. याला मी 14 कन्सिडर केले बरं का, इथं मी 14 कन्सिडर केले फक्त याला, हे जे आहे ना इथे 14 कन्सिडर केले मी, 0.1 नाही कन्सिडर केलं समोर. रफ व्हॅल्यू आपला म्हणजे आपल्याला आता इथे मला 50.4 मिळाली, एक्झाममध्ये 52 वगैरे असेल. ठीक आहे, जे काय असेल व्हॅल्यू असं आपल्याला एक अंदाजा मानता येतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण डिसाईड करू शकतो की याची व्हॅल्यू काय. कळालं? हे दुसरं तिसरं प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह केलं. ठीक आहे, चला पुढचा प्रॉब्लेम घेऊ आपण. हे याचं स्क्रीनशॉट मारा. चलो आगे बढ़ना, बढ़ेंगे आगे ही तो बढ़ना है. आता याच्यानंतरच जे प्रॉब्लेम है ना त्याला इम्पॉर्टंट प्रॉब्लेम म्हणून टिक करायचं. काय करायचं? इम्पॉर्टंट प्रॉब्लेम म्हणून टिक करायचं. ठीक है, नेक्स्ट प्रॉब्लेम, पुढचा प्रॉब्लेम बघा. ऑन टर्निंग अ कॉर्नर अ मोटरिस्ट रशिंग ऍट अ 20 meters per second. प्रॉब्लेम पहिले वाचून घ्या, मजेदार प्रॉब्लेम, मला फार आवडतो असे असे प्रॉब्लेम नेहमी एक्झाम मध्ये येतात आणि हा खूप मजेदार प्रॉब्लेम आहे. ऑन अ टर्निंग अ मोटरिस्ट रशिंग ऍट 20 meters per second फाइंड अ चाइल्ड ऑन अ रोड 50 meters अहेड. ही इन्स्टंटली स्टॉप्स द इंजिन अँड अप्लाइड ब्रेक्स सो ॲज टू स्टॉप द कार विदिन 10 meters ऑफ द चाइल्ड. कॅल्क्युलेट रिटार्डेशन अँड कॅल्क्युलेट टाइम रिक्वायर्ड. चला प्रॉब्लेम कळाला तुम्हाला काय? एक कॉर्नर आहे, त्या कॉर्नरहून अशी फोर व्हीलर वळत होती आणि फोर व्हीलर वळवल्यानंतर समोर एक लेकरू दिसलं त्याला. इकडं आपल्या रस्त्याने लेकरं पळत नसतात का इकडं तिकडं, तर ते लेकरू येणार होतं गाडीखाली, त्याने मारला अर्जंट ब्रेक. ठीक आहे, मग याची इनिशियल स्पीड काय होती? इथे असं सांगितलंय याची इनिशियल स्पीड होती 20 meters per second. यानी ब्रेक मारला, यानी ब्रेक अशा पद्धतीने मारला की आपली फोर व्हीलर ना त्या लेकराच्या 10 meters तरी अगोदर थांबली पाहिजे. किती मीटर? त्या लेकराच्या 10 meters तरी अगोदर थांबली पाहिजे. ठीक आहे ना, तर आपल्याला इथं विचारलंय रिटार्डेशन. रिटार्डेशन म्हणजे काय असतं? निगेटिव्ह ॲक्सलरेशन. म्हणजे थोडक्यात आपल्याला ए ची व्हॅल्यू विचारली आणि दुसरी व्हॅल्यू आपल्याला विचारली आहे की टाइम रिक्वायर्ड किती, टाइम किती लागेल स्टॉप करायला वगैरे. बरोबर ना, तर या दोन गोष्टी विचारल्या. जे काय गिवन डेटा आहे ना तुम्ही इथे समोर लिहितो मग तुम्हाला समजून येईल. त्यांनी असं सांगितलं आहे ऑन अ टर्निंग अ कॉर्नर अ कार इज हॅव्हिंग स्पीड, म्हणजे इनिशियल स्पीड यांनी दिलेली आहे 20 meters per second. ऑलरेडी स्पीडमध्ये होती कार, तेव्हाच लेकरू कार खाली येऊ शकतं, रेस्टमध्ये असल्यावर चालू करून नसतं येत. ठीक आहे, हा कॉमन सेन्स आहे. तर इनिशियल स्पीड काय? 20 meters per second. पुढे त्याला समोर 50 meters अंतरावर लेकरू दिसलं, त्याला 50 meters अंतरावर लेकरू दिसलं. ठीक आहे, आणि त्यांनी ब्रेक अशा हिशोबाने मारला की ॲटलीस्ट 10 meters अगोदर आपली कार स्टॉप झाली पाहिजे. म्हणजे कार किती चालेल? नीट डोकं चालव, सकाळी सकाळी चालत नसतं डोकं. 50 meters त्या कारपासून ते लेकरापर्यंतचं अंतर आहे, पण त्याचं असं म्हणणं आहे आपली कार ॲटलीस्ट त्याच्या 10 meters अगोदर थांबली पाहिजे. म्हणजे कारने किती चाललं पाहिजे? 50 - 10 = 40 meters. हे त्याचं काय झालं? एस. इथं परीक्षेमध्ये आपण चूक करतो, 50 meters घेऊन ठेवतो. एस ची व्हॅल्यू काय झाली? 40 meters. बरोबर ना, जे 10 meters ती चालणारच नाही. 10 meters समोर गेलं तर लेकरू येईल ना, गाडीला धडकल ना. ठीक आहे ना, आपल्याला 10 meters अगोदरच थांबवायचे. म्हणजे 50 meters जे त्या गाडीचं त्या लेकरापर्यंतचं अंतर आहे ते तर तो कापणारच नाही. तो कुठपर्यंत कापणार आहे? 10 meters राहिलेला असताना तिथपर्यंत.
50 मैनस 10 किती झालं 40 मीटर हे एस चं डिस्टन्स आहे. चलो आगे अजून काय दिलंय त्यांनी, इन्स्टंटली स्टॉप इंजिन अँड अप्लायज ब्रेक अँड 10 मीटर असं तसं. ओके चलो एवढं व्हॅल्यू दिलंय आणि आपल्याला विचारलंय रिटार्डेशन म्हणजे ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू. ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू विचारली, टीची व्हॅल्यू विचारली. मला एक गोष्ट आता तुम्ही सांगायची, हां गोष्ट तुम्ही मला अशी सांगणार, गाडी इनिशियल स्पीडला होती आणि त्यांनी अप्लाय केले ब्रेक, म्हणजे त्याची फायनल वेलॉसिटी काय झाली? ब्रेक मारल्यानंतर कोणत्याही गाडीची फायनल वेलॉसिटी काय असते? झिरो. म्हणजे इथं त्यांनी सांगितलं की तुम्ही घ्या व्ही इज इक्वल टू 0 मीटर पर सेकंड. ठीक आहे, चला माझ्या समोरच्या गोष्टी क्लिअर झाल्या सगळ्या. मला कॅल्क्युलेट करायचं आहे ॲक्सेलरेशन, मग मी काय करणार, माझे सगळे फॉर्म्युले बघणार, त्याच्यामधलं मला जो ॲप्लिकेबल आहे तो बघणार. इथे मला असं वाटतंय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल आहे, कारण व्ही ची व्हॅल्यू आहे 0, यू ची व्हॅल्यू किती आहे 20 चा स्क्वेअर, 2 ए मला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि एस ची व्हॅल्यू आहे 40 मीटर. याच्यावरून मला ए ची व्हॅल्यू मिळते. काय मिळते बघा बरं, ए ची व्हॅल्यू काय मिळते, करायचं का हँड कॅल्क्युलेशन, करा. 0400 प्लस 80 ए, बरोबर ना, 80 ए झालं ना, 2 × 40 80 ए. चलो आता या 400 द्या इकडं पाठवून, 400 मायनस आणि इकडं 80 ए, 80 ए. मग ए ची व्हॅल्यू काय मिळाली, -20. किती किती मिळाली, -1 मिनिट, इकडं हे काय येईल, -400/80, हे 0 कटलं, मायनस किती मिळाली 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कळालं सर मायनस काय आलं, ब्रेक मारले तुमचं ॲक्सेलरेशन वाढत असलं तर पॉझिटिव्ह येतं, कमी होत असलं ॲक्सेलरेशन तर निगेटिव्ह येतं. इथं ब्रेक मारले ॲक्सेलरेशन कमी होतं, दॅट्स वाय निगेटिव्ह साईन ऑटोमॅटिक तिथे आलं. निगेटिव्ह ॲक्सेलरेशनला रिटार्डेशन म्हणतात, डोक्यामध्ये फिक्स ठेवा. रिटार्डेशन कॅल्क्युलेट रिटार्डेशन असा क्वेश्चन आला की आपण घाबरून जातो, अरे हे आपण वाचलेलं नाही. वाचलेलं सगळंच असतं, पण आपल्याला हे गोष्ट लक्षात राहत नाही की ॲक्सेलरेशन जर निगेटिव्ह असेल त्याला रिटार्डेशन म्हणतात. ठीक आहे, सो निगेटिव्ह ॲक्सेलरेशन इज रिटार्डेशन. इथे कॅल्क्युलेट करायला सांगितलं, मी काहीच टेन्शन घेतलं नाही, रिटार्डेशनला मी सरळ ॲक्सेलरेशन लिहिलं आहे बघा. इथे ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, मग मी या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्या, व्हॅल्यू ऑटोमॅटिकली निगेटिव्ह मिळाली, म्हणून मला कळालं रिटार्डेशनची व्हॅल्यू आहे 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर ना, इथं दिसूनच येते निगेटिव्ह साईन आहे त्याच्यामुळं. चला पहिलं जे आपल्याला ए कॅल्क्युलेट करायला सांगितलं ते कॅल्क्युलेट करून झालं. दुसरं काय सांगितलंय मला कॅल्क्युलेट करायला, व्हॉट इज द टाइम रिक्वायर्ड टू स्टॉप द व्हेइकल बिफोर 10 मीटर ऑफ दॅट चाइल्ड. म्हणजे लेकरू 10 मीटर अंतरावर असताना त्याच्या 10 मीटर अगोदरच आपल्याला कार थांबवायची, तर त्याला किती टाइम लागेल हे विचारलं. तर टाईमसाठी आपल्याकडे फॉर्म्युले तसे भरपूर आहेत, सोप्यातला सोपा फॉर्म्युला घेण्याचा प्रयत्न करायचा. तर मी घेतो सोप्यातला सोपा फॉर्म्युला, माझ्याजवळ व्ही इज इक्वल टू यू प्लस 80 हा फॉर्म्युला आहे. व्ही फायनल वेलॉसिटी किती आहे 0, यू किती आहे आपल्याला दिलं आहे बघा, यू 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 कुठे आहे, यू 20, यू किती आहे 20, ॲक्सेलरेशन किती आहे -5 × t, सगळ्या व्हॅल्यू दिल्या आहेत टी सोडून, बघा काय येते 0 × 20 − 5 t. त्या -5 tला इकडे द्या पाठून, 5t = 20, t = 4 सेकंद. म्हणजे याच्यावर मला काय भेटलं, लेकराच्या अगोदर 10 मीटर तुम्हाला कार स्टॉप करायची असेल तर तुम्हाला 4 सेकंदाचा वेळ लागेल. दुसरं ॲक्सेलरेशन तुमचं काय असलं पाहिजे, जर तुम्हाला 10 मीटर अगोदर स्टॉप करायची असेल 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, यानी तुमचं ॲक्सेलरेशन स्लो डाऊन झालं पाहिजे, तरच गाडी 10 मीटर अगोदर थांबेल. या गोष्टी आपण इथे बसल्या बसल्या कॅल्क्युलेट करू शकतो, ज्या की खूप अवघड वाटतात ऐकल्यानंतर. असं तुम्ही नॉर्मली विचार करा ना, 10 मीटर अगोदर गाडी स्टॉप करायची, कसं कॅल्क्युलेट करायचं, खूप अवघड जातं. पण ज्यावेळेस आपण मेकॅनिक शिकतो, त्याला कोरिलेट करतो बाहेरच्या जगासोबत, त्यावेळेस सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. ठीक आहे, आज आपण मला वाटतं 3 एक्झाम्पल घेतले ना, 3 का 4 एक्झाम्पल घेतले आपण.
ऑल आर रिलेटेड टू द युनिफॉर्म ॲक्सलरेशन. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर मला विचारा, आणि नसेल तर व्हिडिओ एन्जॉय करा. आवडलं लाईक करा, नाही आवडलं कमेंट करा. थँक्यू, बाय बाय.